हॅलो, विकास स्टडी चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर लेटेस्ट अपडेट आलेलं आहे की BMCमध्ये आता 111 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे मित्रांनो, वॉर्ड बॉयचं. ठीक आहे, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. जर त्या वेबसाईटवर जाणार होतो आपण सविस्तर माहिती घेण्यासाठी, तर मी ती वेबसाईटची URL डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे मित्रांनो. मी वेबसाईट टाईप करतो, कोणत्या वेबसाईटवर जाऊन सर्व डिटेल्स आपल्याला पाहू शकता. regards.study.coin मित्रांनो, बघा ही एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर गव्हर्नमेंट जॉबबद्दल सर्व अपडेट मिळत असतात मित्रांनो. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलवर नक्की जा. ही URL तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. ठीक आहे, या URLवर गेल्यानंतर तुम्हाला जॉबबद्दल सर्व माहिती मिळेल मित्रांनो. ठीक आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन ऑन करा, कारण की ऑन केल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबबद्दल सर्व अपडेट मिळत राहतात आपल्या चॅनलवर. चॅनलची वेबसाईट ओपन झाली आहे मित्रांनो, regards.study. जर तुम्ही regards.study टाकलं .coin, इथे URL आहे बघा, regards.study.coin ही टाकली तर तुम्हाला सगळ्या गव्हर्नमेंट जॉबबद्दल सर्व अपडेट मिळत राहतील. ठीक आहे, तर आत्ता BMCची इथं आली आहे बघा. इथं फर्स्टमध्ये आपण इथं स्क्रोल नेतो, BMC वॉर्ड बॉय रिझल्ट दिनांक, ठीक आहे, 11/12/2017 रोजी जाहिरातीनुसार 111 उमेदवारांची निवड यादी मित्रांनो. ठीक आहे, तर आता ह्याच्यावर क्लिक करतो आहे मी या लिंकवर. ठीक आहे, आत्ताची लेटेस्ट अपडेटवर मी क्लिक केले आता. ठीक आहे, नेक्स्ट पेज ओपन होतो आहे मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट पेज ओपन झालं आहे. तर इथं त्यांनी काय लिहिलं आहे बघूया आपण सर्वांनी. ह्याच्यामध्ये लिहिलं आहे दिनांक 11/12/2017 रोजी जाहिरातीनुसार 111 उमेदवारांची निवड यादी मित्रांनो. तर यांनी खाली बघा डाउनलोडचं ब्लू कलरचं ऑप्शन दिलं आहे मित्रांनो. ठीक आहे, बटन दिलं आहे बघा, डाउनलोड करचं, डाउनलोडचं आहे बघा, दिसतंय इथं. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. आता मी ह्याच्यावर क्लिक करत आहे मित्रांनो. ठीक आहे, तर या क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे BMCची ऑफिशियली PDF ओपन होते मित्रांनो. ही बघा, इथं BMCचा लोगो आहे मित्रांनो. ठीक आहे, BMCच्या साईटवर डायरेक्ट जाऊन ही त्यांची ऑफिशियली PDF डाउनलोड झाली आहे. ठीक आहे, ही PDF तुम्ही डाउनलोड पण करू शकता. इथं डाउनलोडचं बटन आहे मित्रांनो, बघा डाउनलोडचं बटन आहे, इथून डाउनलोड करू शकता, प्रिंट मारू शकता तुम्ही. आता हे तुम्हाला मी थोडंसं झूम करून दाखवतो, कारण की दिसत नसेल, खूप छोट्या टेक्स्ट आहे त्यांचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे यांनी काय लिहिलं मी महत्त्वाचं वाचून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, दिनांक 11/12/2017 रोजी जाहिरातीनुसार 111 उमेदवारांची निवड यादी, कृपया निवड यादी अखेर नमूद केलेल्या सूचनांची नोंद घ्यावी. मित्रांनो, 111 उमेदवारांची नावं लागली आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे, कधीच येत, पण ही मित्रांनो 11/12/2017 रोजी. ठीक आहे, सर्वांनी एक ही भरती जी आहे 11/12/2017ची आहे मित्रांनो. त्यामधले मुलांची लिस्ट लागली, 114 आता जी भरती निघाली त्यातली नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, हे पहिला आपला डाऊट क्लिअर करा. ठीक आहे, आपण सर्वांची नावं वाचणार नाही आहेत, आपण मेन इम्पॉर्टंट गोष्ट जी 111 मुलं जी सिलेक्टेड झाले त्यांच्यासाठी मित्रांनो, खाली त्यांनी इंट्रक्शन दिली आहे पूर्ण, आपण वाचायचं आहे ते. हे टेक्स्ट तुम्हाला दिसत नसेल, मी वाचून दाखवतो दोन लाईनमध्ये, जास्त व्हिडिओ मोठी नाही करणार मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे बघा, इम्पॉर्टंट यांनी ॲड्रेस दिला आहे, BMC महानगर मुख्यालय, महानगरपालिका फोर्ट, दे CST स्टेशनच्या बाजूला आहे तिथला ॲड्रेस आहे मित्रांनो. CST स्टेशनच्या समोरचं जे ऑफिस आहे BMCचं, ते महानगरपालिकेचा ॲड्रेस दिला आहे. ठीक आहे, ह्या ॲड्रेसवर त्यांनी काय लिहिले आहे बघा मित्रांनो, 5/7/2020 ते 11/7/2020 कार्यकारी कामकाजाच्या दिवशी साप्ताहिक सुट्टी वगळता 11 ते 6 वाजे स्वयं उपस्थित राहावे. म्हणजे ही जे 111 कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत त्यांनी 10 ते 6 या टायमिंगमध्ये उपस्थित राहायचे मित्रांनो. जर आपण ह्या त्यांनी दिनांक दिले 5/7/2020 ते 11/7/2020 जर ह्या कालावधीमध्ये आपण तिथं गेला नाहीत मित्रांनो, तर तुमचं आपोआप रिजेक्ट होणार मित्रांनो. तुमचं जे सिलेक्शन झालं 111 विद्यार्थ्यांचं, जे रिजेक्ट होणार मित्रांनो, त्यांनी असं याच्यामध्ये नमूद केलं आहे मित्रांनो. जर तुम्हाला काही परवाना हेल्पलाईन नंबर दिला आहे त्यांनी इथं काही तुम्हाला विचारायचं असेल तर. ठीक आहे, आणि निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या ईमेल आयडीवर तुमची ईमेल आयडी मित्रांनो तुम्ही चेक करा. 111 कॅन्डिडेट जे सिलेक्टेड आहे त्यांची नावं, तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे मित्रांनो, त्या लिंकवर जाऊन, वेबसाईटची लिंक आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही इकडे जाऊ शकता. ठीक आहे,
ते संपूर्ण आता माहिती 111 म्हणजे ही 2017 भरती आहे, त्याची लिस्ट लागली आहे मित्रांनो. आता जे 2020 भरती निघालेली त्याचीही त्याच्याची ह्याचा काही रिलेटेड संबंध नाही मित्रांनो, ठीक आहे. तर गैरसमज करून घेऊ नका, ती लिस्ट लागणार आहे पण त्या प्रोसेस आहे खूप मोठी, पण ते वेळ लागणार आहे त्यासाठी. जर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब रिगार्डिंग सगळा अपडेट असते मित्रांनो, ठीक आहे. जय हिंद मित्रांनो.